गोंडवाना गणतंत्र पार्टी का महाआक्रोश मोर्चा ने नागपुर में प्रदेश अध्यक्ष हरीश उइके के नेतृत्व में दस्तक दी है। हजारों की मांगों को लेकर बड़ी संख्या में लोग यशवंत स्टेडियम से एकत्र हुए और विधानमंडल पर धावा बोल दिया। पीले झंडे, पीले टोपियों, पीले दुपट्टों से परिसर पीला नजर आ रहा था। गोंडवाना गणतंत्र पार्टी का जो मोर्चा है विधान भवन पर दस्तक दे चुका। आप देख पा रहे हो कि बड़ी संख्या में इस मोर्चे में हमें जो है ये लोग दिखाई दे रहे हैं। विविध मांगों को लेकर जो है यहाँ ये लोग पहुंचे हैं और अपनी मांगों को पूरी करने की आशा इनकी है कि हमारी मांगे जो है आज यहाँ आएंगे तो पूरी होगी। और इसी मांगों को लेकर बड़ी संख्या में जो है लोग यहाँ पहुंचे हैं। क्या मांग है आपकी, क्या बताओगे? माझे नाव हरीश उइके, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज हा महामोर्चा, महाआक्रोश मोर्चा आदिवासी समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आहे। धनगर समाज आदिवासीचा आरक्षण मागत आहे आणि महाराष्ट्र सरकार जे आहे आदिवासी समाजाचं आरक्षण धनगर समाजाला देऊ असं त्यांचं म्हणणं सुद्धा आहे। आम्ही या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि धनगर समाजाला यांनी आरक्षण द्यावं, परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्यावं। आदिवासीचं आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये, त्याला कोणत्याच प्रकारचा त्यांनी जर हात लावला तर आम्ही आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज आम्ही त्या गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र शासनाला चेतावणी देण्याकरिता इथे आलेलो आहोत। त्याचप्रमाणे डिलिस्टिंगचा जो मुद्दा आहे, डिलिस्टिंगचा मुद्दा हा मुस्लिम धर्मामध्ये जे आमचे आदिवासी बांधव गेलेले आहेत, ख्रिश्चन धर्मामध्ये जे आदिवासी बांधव गेलेले आहेत, ते म्हणत आहे की बा ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मामध्ये जे आदिवासी समाजाचे लोक गेले त्यांना डिलिस्टिंगमध्ये वगळण्यात यावं, आरक्षण त्यांच्या रद्द करण्यात यावा। सर्वात जास्त आदिवासी समाज हा हिंदू धर्मामध्ये आहे, मग हिंदू धर्मामध्ये आमच्या समाज जो आहे त्यांना तुम्ही त्याला हिंदू धर्मात समाविष्ट केलेला आहे, आधी त्यातून हिंदू धर्मातून तुम्ही आम्हालाही वगळावा आणि नंतर मग ख्रिश्चन आणि मुस्लिम याच्यातून वगळावा। खरोखरच त्यांना डिलिस्टिंग करायची आहे सर। आणि त्याचप्रमाणे जल जंगल जमीन आमचं जे आरक्षण आहे, संविधानिक रीत्या जे आरक्षण आहे, हक्क आहे, अधिकार आहे, याच्यावर गदा आणत आहे, हे कदापि आम्ही होऊ देणार नाही। आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करू आणि जर आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर येणाऱ्या 24 निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आदिवासी समाज स्वस्थ बसणार नाही। तो हमने देखा कि डीलिस्टिंग हो या जल जंगल और इस सभी मांगों को लेकर जो है ये सभी आदिवासी बांधव जो है आज यहाँ पहुंचे हैं और इनकी जो मांग है वो अगर पूरी नहीं होती है तो आने वाले 2024 के चुनाव में ये एल्गार करेंगे, ऐसा इनका कहना है। कैमरा पर्सन अजित कौर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।